1965 साली आपल्या भारत सरकारनं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. या आयोगाची स्थापना करण्यामागचा हेतू हा होता की शेतकऱ्यांना उत्पादन खर्च किती होतोय आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित त्यांना भाव मिळाला पाहिजे, त्यामुळे त्यांच्याकडनं उत्पादन खर्चाचे आकडे घेऊन त्यानुसार किमान आधारभूत किंमत ठरवली जावी, त्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव दिला जावा, असं जर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हा त्याचा हेतू होता. कालांतरानं आपण अपडेट झालो, आपण राज्यामध्ये सुद्धा कृषी मूल्य आयोग त्या ठिकाणी स्थापन केला आणि सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल साहेब. पाशा पटेलांबद्दल सांगायचं झाल्या की शेतकरी चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेले नेते आहेत, शेतीमालाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे, अर्थकारणावर पण त्यांची चांगली पकड आहे. असा व्यक्ती महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा दुसऱ्यांदा आता अध्यक्ष झालेला आहे आणि त्यांना अॅग्रोवनच्या पत्रकारांना एक प्रश्न विचारला, तो होता की सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त आहेत, त्यांना अपेक्षित दर तुम्ही कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून किंवा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून का देऊ शकले नाही, त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. त्यावर पाशा पटेल असं म्हणाले की ही जरा व्यवस्थेची चूक आहे, म्हणजेच त्यांनी त्याच्यामध्येच कबूल केले की ती आमची चूक आहे, कारण व्यवस्था म्हणजे भाजप आहे सध्या. तर मग व्यवस्थेची चूक कशी आहे, कारण की जे प्रमुख 10 सोयाबीन उत्पादक राज्य आहेत त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारसी ह्या केंद्राकडे पाठवण्यात आल्या आणि त्या शिफारसीमध्ये तफावत आहे. ही ते तफावत म्हणजे काय की महाराष्ट्रातून जो उत्पादन खर्च पाठवण्यात आला तो वेगळा, दुसऱ्या कर्नाटक असेल, MP असेल, गुजरात असेल, त्या राज्यांमधून जे पाठवण्यात आला तो वेगळा आणि त्याच्यामध्ये कमी जास्त झाला आणि त्यानुसार मग जो काय सध्याचा भाव मिळतो किंवा सध्या जो हमीभाव जाहीर झाला तो कमी जाहीर झाला, असं थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यावर मग आता याच्यावर उपाय काय ते विचारल्यानंतर पाशा पटेल असं सांगतात की मी या संदर्भात अर्थ मंत्रालयाच्या काही सल्लागारांना सुद्धा भेटलो, या संदर्भात मी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्या सचिवांना सुद्धा भेटलो आणि यामध्ये आपल्याला काय काय करता येईल तर याच्या संदर्भात आपण एक सोयाबीन परिषद आयोजित करतो आहोत, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, त्यानंतर महाराष्ट्राचे कृषी मंत्री असतील, महाराष्ट्राचे अधिकारी असतील, इतर राज्यांचे अधिकारी असतील, केंद्र सरकारचे अधिकारी असतील आणि यांच्या माध्यमात आपण एक सोयाबीन परिषद घडून त्या माध्यमातून सोयाबीनला दर कसा चांगला मिळेल, कारण की ते असंही बोलले की आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये, विशेष करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी तीव्र नाराजी आहे किंवा ती चिडलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये राग आहे कारण की सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नाही आणि या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहोत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही पाशा पटेल साहेबांनी दिली. परंतु पाशा पटेल साहेबांना मला सांगायचं की तुम्ही खूप हुशार आहात, राजकीय कौशल्याने सुद्धा तुम्ही चतुर आहात, परंतु या सगळ्याच्या आधी तुम्ही एक शेतकरी आहात, शेतकरी नेते आहात आणि त्या माध्यमातून आता वेळ गेली निघून आणि सोंगालं मागून अशा पद्धतीची आमची विदर्भातली एक म्हण आहे, त्या पद्धतीनं सोयाबीन शेतकऱ्यांनी विकली आहे, ती हमीभावाच्या आत जाऊन विकली आहे. हमीभाव 46 रुपये, सोयाबीनच्या भाव आत्ताचे 41-42 रुपये आहे. कसं जगायचं शेतकऱ्यांना, सोयाबीन उत्पादकांना, हे तुम्ही सांगा. आता तुम्ही म्हणता का आम्ही परिषद भरवतो आणि आमुकन ढमुक करतो, याला काहीही महत्व नाही आहे पाशा पटेल साहेब. जे काय करायचं होतं ते तुम्ही आधीच करायला पाहिजे होतं, परंतु काहीतरी अॅग्रोवनच्या पत्रकारांना तुम्हाला प्रश्न विचारला आणि त्याचं समाधान कसं करायचं म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं त्याला उत्तर दिलेलं आहे. जर तुम्हाला ही परिषद वगैरे करायची असती तर तुम्ही जेव्हा सोयाबीन कापणं चालली तेव्हाच करायला हवी होती. हे नियमन करणं खूप गरजेचं असतं, ते नियमन तुमच्यासारखे अभ्यासू शेतकरी नेते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असताना सुद्धा होत नाही, याचं मला खूप वाईट वाटतंय. अशा पद्धतीची ही सगळी अपडेट आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी आज संतप्त आहे, त्याच्या मनामध्ये राग आहे आणि तो राग तुम्हाला 100% मतपेटीतून त्या ठिकाणी बघायला मिळेल. तो आता थांबतो, आपली रजा घेतो, आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.